प्राथमिक शिक्षण समितीच्या वतीने शाळेच्या पहिल्याच दिवशी अर्थात 15 जून रोजी दुपारी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीनं विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी शनिवार दिनांक 15 जूनला दुपारी 2:30 राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन आणि निदर्शनं करण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हाध्यक्ष सुरेश पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. 15 जून 2024 रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी 2:30 ते 4:30 या वेळेमध्ये धरणे आंदोलन आणि निदर्शनं आयोजित करण्यात आलेली आहे. शैक्षणिक वर्ष 2024-25 चा पहिला दिवस आहे. शनिवारी सकाळ 17 शाळा आहे, पण राज्यामध्ये वेगवेगळ्या शासन निर्णयामुळे जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या संबंधानं राज्यकर्त्यांचं लक्ष वेधावं, समाजातील शिक्षणप्रेमी नागरिकांना संघटनेची आणि शिक्षण व्यवस्थेची स्थिती निदर्शनास आणावी या उद्देशानं राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था शाळातील शिक्षक पदमान्यतेसाठी असलेले निकष बदलामुळे होणारं नुकसान लक्षात घेता निर्णय मागे घ्यावा, विद्यार्थी आणि शिक्षक गणवेश धोरणाचा फेरविचार व्हावा, मूळची जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी विकल्प भरून घेण्यात यावेत यासह अनेक मागण्या आहेत. या पत्रकार परिषदेस शरद उरुपनवर, सुनील कोरे, संतोष हुमनाबादकर, बसवराज गुरव, प्रताप काळे, अमोघ सिद्धकोळी, राजन ढवण आदींची उपस्थिती होती.